আৰু মামা মি শৰণ আলো তুজা পায়া বাৰু মামা মি শৰণ অনেক আঠতে মামাঞ্চা বেছি তোমাৰ मामांच्या विषयी आणि काय तुम्ही 6 वर्ष तिथं होता आणखीन काय एखादी अशी घटना आठवत घटना म्हणजे तशी रगड घटना आता एकांदर रात्री जीवाच्या एकांदर खजिन्याची भाकून खोयायची करायची भाकून खोयायची मामांची म्हणजे कोण असं नसेल त्या वेळेला मच्छिंद्रनाथचा गोरख काय रांड्याच्या चांगल्या चांगल्या नोकऱ्या घेऊन बसल्याचा आणि मला असली नोकरी जगासंग गुद्ध्याडायला लावल्याचा म्हणायच्या एक एकदा रडायला लागला तर आज तंबूत रडायला लागायचा रडायचं मामा रडायला लागणार की आणि ही नोकरी नको म्हणताना ही पडशात नोकरी मला दिल्याचा अशापैकी रडायचा की आणि एक एकदा संपूर्ण सगळं मुळे महाराज अमक चमक हे सगळे चांगल्या चांगल्या नोकऱ्या धरून आम्हाला आशीर्वाद दिल्याचा आणि हिच्या आईला काय करायचं जगासंग गुद्धाडायला लावल्या तुम्ही राडायच्या तरी आणि एक एक दिवस काय संकष्टी रोगराया आली तर जनता राहणार नाही म्हणून सांगितलेलं आहे एखादा प्रसंग पडला झाडाला झाड आलिंगन देऊन रडलं म्हणून सांगितलं ह्याचा अर्थ सांगा झाडाला झाड आलिंगन देऊन रडल दगडाला दगड आलिंगन देऊन रडल एवढी संकष्टपणा येणार आहे आणि जगात रोगराया फिरली तर किती राहतील आणि किती जातील हे सांगता येणार नाही हे जनतेच्या दृष्टीवर पाप लय झालेला आहे असं 12 कोसाला एक दिवा राहील म्हणून ते सांगितलं आणि ह्या 50-55 वर्षाच्या पाठीमाग काय घडेल हे काय सांगता येणार नाही कुठनं रोग येईल आणि कुठनं घडेल हे जनता एवढी मस्ती लागलेला आहे हे कवा नसतात त्यात काय की असं म्हणत होता त्यावेळेला गायी गंगेला जाऊन परत येतील म्हणून सांगितलं होता नदीत पांडे राहणार नाही ते वरचे आलते की वरचे आलते की गंगेच्या डोचकर मोळ मारतील असं सांगितलं होतं जगाला जाळं बनणं म्हणून सांगितलं होतं जगाला जाळं म्हणजे काय काय सांगा भाऊ काय माहित नाही मला वायरी मोळ सगळ्या त्याला इंजिनियर आणि हेच होते की जगात जाळं बनल म्हणून सांगितलं होतं मग ते आता जाळं बनलंय का बनलंय की बनलंय मग आईला आई म्हणणार नाही वाटल तसं जाळ आईला आई म्हणणार नाही बाला बा म्हणणार नाही काय गाड्याला घोडे झुपते 12 बिगवाल्याला एक बैल मिळणार नाही म्हणून सांगितले 12 बिगवाल्याला हा म्हणजे काय ते 12 एकर शेतवाल्याला 12 एकर शेतवाल्याला एक बैल मिळणार नाही मग आता कुठे कुठे बैल आहेत कुठे कुठे काय बघायला असं ना मग असं स्वरूप सगळं होय चाललेलं आहे त्याने सांगितले प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट ही खरी हे सगळं समृद्ध चाललं आहे समृद्ध चाललं आहे आईला आई म्हणणार नाही बाला बा म्हणणार नाही मग ते कोण म्हणायला आहे का नाहीच म्हणजे आमने समने बघायला का नाही मग असं सगळं चालत आलेलं आहे तर मामांच्या कुठे लोक भेटायला येत होते म्हणजे लोकांना कधी मामाने काय कसं मार्गदर्शन करायचं किंवा कसं बोलायचं त्यांच्यावर अहो भेटायला यायला म्हणजे तिथनं यायला तिथनं बघितलं तर ह्याच्या घरात सगळे बोंब उठले रांड्याच्या आणि ह्यो बाळू गणगाराकडे येणार देव सांगू काय यांची बकरी राखू असं म्हणणं देवसमोर काय बकरी राखू आणि एकांदर कवा तरी असलं त्याला 8-15 महिन्यात असून एक ठराव काहीतरी द्यायचं असलं त्याच्या मनात जर बरं करायचं असलं ते बिराड लावलेला सांगणार हे जिन्नस एवढा ठेव जपून कोण दिशी ह्याचा उपयोग होते काय की मात्र मागितल्यावर जायला पाहिजे का तुझी नाही तर तुझी धडकत होणार नाही तू माणसाला आरतीच्या आयला तुझं नशीब आणायचं रे त्याला तुझ्याबद्दल मी राखून ठेवलं हे खारे रांडीच्या म्हणून देणार त्याला अरे बापरे बापरे त्या वेळेला देणार अपूर्वांच्या खार रांडीच्या म्हणणार शिवाजी त्याच्या शिव्या कुठल्या कुठल्या होत्या काय काय शिव्या होत्या तुम्ही आता एवढं 6 वर्ष राहिला त्यांच्यावर भांडलाय त्यांच्यावर बोललाय त्यांच्यावर
म्हणजे सकाळपासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही त्यांच्यावरच असणार, त्यांचं बोलण्यातल्या शिव्या वगैरे कशा होत्या? शिव्या काय, चाळीशीने लावला गाडोळींच्या आईशीने लावला हलालखोर हे सगळं चालूच के रांडलचं काय पडायला आल्यात मला अन्न खाऊ देणार अशा शिव्या असायचे हलालखोर काय आणि काय काय चालू। कधी कोणाची चेष्टा मस्करी केली का त्यांनी? मस्करीनं काय कधी कोणाला बोलले का? मस्करीनं बोलायच्या वेळेला आम्ही तिथे कशाला जावा टोळका असायची त्याच्या मस्करीनं बोलणार की कुठलं टोळका असं बस लक्ष्मी आणि कोणतरी नवीन असे टोळका असणार काय तुम्हाला बायका असतात तुमच्या आठवण आली तर तुम्ही जाणार आम्ही बायका का पोरं आमची बोंबली ती सगळं आमचं कारागिरे असं म्हणत होता की तुम्ही त्यांच्याजवळ कधी जाणार नाही आम्ही कशाला जावायचं बकऱ्यापाशी तुम्ही आम्ही तिथं ऐकायला नाही तर काय तंबू पाशी म्हणता केलं तर गेलंच म्हणणार गेलो म्हणून सांगायला का जा वाटते आम्ही केव्हा भांडणं झाली तो आमका भांडला कशा भांडला तर तुमच्या आईशी लागतो गाडं तुमच्या आईशी लागतो हलाट कर तुमच्या काय पडायला का तुमचे दोघांनी बोललेल्या तो असं म्हणालता बघ तो असं म्हणालचा ते न्याय सांगायचं मग कोणती राहते जावायच नाही तिच्या आईला हेच ऐकायचं तुमचं म्हणून उठवलं तर तेवढ्या गोष्टीला उठून पार केले मामा भांडणं सोडवायचं तुमचं मामा विचारायचं का भांडलाचं ते दुसरं असायचं सोडायचं जाऊन आईला जेव्हा तिकडे म्हटलं की तेवढं ऐकायचं ते तेवढ्यावर पळून यायचं सगळं विचारायचं राहील ते पण म्हणणार यांच्या नादाला काय लागणार अर्थ नाही म्हणून ते उठून निघून जात असणार बघते मामा कोण मामा नाही आम्हीच तिथनं उठून यायचो आम्हाला तिथं जागेवर बोलवायचे त्यांनी येत नव्हतं जागेवर आम्हाला बोलवायचं हा माणसं लावून बोलवून घ्यायचं मामा का बोलवायला तेव्हा ते भांडलं का कशाबद्दल ते असं म्हणाला तसं म्हणाला आज येतोय अंगावर येतोय मग अशापैकी तक्रारी म्हणून असणार अशापैकी सगळं चार घरचे चार पोरं म्हणजे मग ते मग अशापैकी सगळं होईत आलेलं आहे जसं घडलेलं आहे आता हे डॉक्टर असायचे घरोट डॉक्टर हे असायचे घरोट डॉक्टर असायचे त्याच्याशिवाय ही सगळी टोळकी थोडी थोडी प्रत्येक भागाला प्रत्येक इकडे कुशाब पाटील तिथनं ह्याच नाही एक गलगल्याला हे चव्हाण म्हणून असायचे जुबा चव्हाण जुबा चव्हाण हा म्हणजे मगाशी सांगितले त्यांची नावं ती सगळे असायचे तो म्हणजे ते प्रत्येक प्रत्येक गावाला प्रत्येक ह्यात गेलं म्हणजे ते सगळं बघत करत सगळे असायचे मामा आलं मामा आला मामा पाणी दूर काय मामा कुठं काय मग कोणतरी चुकून भेटायला म्हणून येतात यायचे कोण शिरा करून आणला कोण काय मामा एवढ्याचं खात्याचा काय अरे चव्हाणला चांगलं झालं हे बघवा द्या म्हणून मी खायचं हे सगळ्यांनी जर जरा वाटप कर आणि मला जरा तरी घालून दे म्हणणार सगळ्यांना दिल्याशिवाय खात नव्हते हा सगळ्यांना देऊनच खाणार हा हा आणि एखादं जेवण आणलं असेल तर अरे आलं बरं झालं ते जेवण देऊन काय की आपण जेवत नव्हतं आधी मध्ये करा संध्याकाळीचे सकाळी सकाळी ना संध्याकाळी दोनच टाइम मग तिथनं मी सोडून आल्यानंतर ही गोष्ट सांगितली काय तुम्हाला काय ते चौलगेच्या मनात बकरी बसली ती आणि ते माहीत आहे मला इकडे डोंगराकडे बकरी गेली शिरीतनं जायची शिरीत न्यायची आणि पाटलाच्या घरापाशी कुठल्या पाटलाच्या पांडुरंग पाटलाच्या पाटला इथं या घरापाशी तिथनं येत होती मार्गाने जायची मार्गाने जात होते मग मी तिथं उभारलो होतं ए तू प्रसाद घ्यायला कधी येणार सांग रे म्हणून दोन चारदा विचारलं मला प्रत्यक्ष तुम्हाला हा तिथं जाणार नक्की येणार ना नक्की येतो की वाट बघणार मी आणि जाणार नक्की येणार ना पण माझी हे काहीतरी माझं आलंही म्हटलं वाढवाडून त्याच्याशिवाय असं बनवाय नाही म्हणजे नक्की येतो काय होईल ते होईल म्हटलं 12 वाजले 12:30 वाजले मग त्या चौलगेच्या मळ्याला गेलो मी चौलगेच्या मळ्याला जाताना लोक सगळे थट बसलेले म्हणजे 8-9 झाला म्हणजे सगळं उलगात आणि बसल्यात की लोक मामा सगळे लोक बसल्यात जेव्हा आणि तुमच्या घराकडे जायचे तुम्हाला मी एका महाराजच्या अंकित अडकलो आणि त्या अंकित मी सुटका करून घ्यायकरता मी जेवायला नाही तो आल्याशिवाय मी जेवत अरे बापरे मग येऊन मला काय सांगितलं तर दूध आणि कन्या वाढणार आहे
ज्या अर्थी मला इस्तारी टाकून दूध कन्या लका पलवाला बिराडला जा आणि तू जाणता आता कुठला असेल दूध म्हणाला तुला काय करायचं रांडेच्या तांब्या भरल्याला घेऊन येणार तू कवा जाणार मी नाही मामा जायचं त्याच्या बिराडला कवा ते असं ताडपत्र उचलून बघितलं बरोबर तांब्या भरल्याला आता कुठनं आलंय मग इस्तारी टाकली कन्या वाढल्या तू जेव म्हणाला आणि मग पंक्ती बसल्या दोघांचा आडवा इस्तू जायची मी कसा युकूप आहे मग मग लोक अर्धा लागले यांचे काय दोघांचे काय कळायला मार्ग नाही म्हणाले एवढं वाईट बोलतात एवढं भांडतात भांडतात वाद घालते तो आणि त्यांचा कसा युकूप तो आल्याशिवाय जेव्हा तयार नाही म्हणजे याचा अर्थ काय अर्थ काय तू या जयाला जागा राखलाय आणि तुला प्रसाद देणार आहे म्हणून मामांड बोलवून घेतला चांगला मग माझ्या गोष्टीचा तिथं प्रसाद उगवला का नाही उगवला की तुम्ही केलेलं तिथं सेवा ते उगवले म्हणायचे वादोवादाचा वादोवादाचा हा उगवलं का नाही उगवला की उगवला मी गुद्धाडवलो कशाबद्दल प्रसादाबद्दल मला इमार तमक चमक हे नसले तर चालला चावकरी चालला हा फक्त प्रसादला मला आधार त्याच्या आजमापूर त्याने होईत त्याने बघितले तशी सगळी माहिती झाल्या बघा सरळ काक रट्याला धरतात तिथं वाढून आणून जेवायला होतात बारीला उभारा इथं उभारा असं घेऊ देत नाहीत मला नाही पायताना हाणल देत मी उठून चालू फरक किंवा चोवलं मला वा झालं की आणि काय पाहिजे हा आणि काय पाहिजे मग हे सांगा अशा पैकी होय चाललंय खरोखर म्हणजे मस्त वाटलं तुमच्यावर बोलणं आळू मामा।